महाराष्ट्र आघाडीचं सरकार गेलं, शिंदे आणि भाजपचं सरकार एकत्र आलं, परवा काल हे म्हणाले चंद्रकांतदादा पाटील भाजपचे अध्यक्ष, आम्ही छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मुळात निर्णय हा राज्य लेवलचा नव्हता, केंद्रीय पातळीवरचा निर्णय आहे आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्याचा BJP हायकमांडचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून सध्या वाद सुरू आहे, आपण एक ज्येष्ठ नेते आहात, चिन्हाचा वाद कुठपर्यंत जाईल आणि चिन्ह सर कोणाला मिळू शकतं? निवडणूक आहे, कोणाकडे किती आमदार खासदार संघटनेची पद्धती कधी याचा अंदाज घेईल आणि वेळप्रसंगी निवडणूक आयोगाला वाटलं तर चिन्ह गोठवून टाकतील, दुसरं चिन्ह दोघांना घ्यायला सांगतील आणि ह्या निवडणूक आयोगाचा निकालावर हा अवलंबून आहे. कारण आज मेजॉरिटी तर खासदाराची आणि आमदाराची शिंदेसाहेबांकडे दिसती, तर त्याच्यामुळं अहवाल निवडणूक आयोग कसा पाहतो ते त्याच्यावर अवलंबून आहे आणि अनेक प्रसंगी निवडणूक आयोगानं चिन्हच गुठून टाकलं असंही होऊ शकतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.